चोपडा तालुक्यातील मजरे हिंगोणे येथील ग्रामस्थ मतदानापासून वंचित. चोपडा तालुक्यातील हिंगोणा येथील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावकऱ्यांची नावे डिलीट. चोपडा तालुक्यात आज होत असलेल्या चौथ्या टप्प्याचे मतदान वेळी मजरे हिंगोणा गावातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर गावकरी गेले असता त्यांचे नाव डिलीट झाले असल्याचे समजल्याने मजरे हिंगोणा येथील उपसरपंच नंदकिशोर संगोरे यांनी केंद्र अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्याशी चर्चा केली असता अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी याविषयी चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना याविषयी सांगितले असता यादीतून डिलीट झालेल्या मतदारांना मतदान करता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गावातील यादीतून डिलीट झालेल्या 35 मतदारांना मतदान करता आले नाही. त्यात सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य हे मतदानापासून वंचित राहिले. तसेच 70 अधिक ग्रामस्थांची नावे यादीत नसल्यामुळे गावातील 100 अधिक मतदाते मतदानापासून वंचित राहिले आहेत. प्रशासनाच्या ढिशाळ नियोजनामुळे ग्रामस्थ मतदानापासून वंचित राहिले असल्याचे उपसरपंच नंदकिशोर संगोर यांनी सांगितले. लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. पुष्पा बापूराव कचरे, पोलीस पाटील पदावर आहे. माझं पण नाव नाही आहे यादीमध्ये. तुम्हाला कधी समजलं की यादीमध्ये नाव नाही? सकाळीच समजलंय आम्हाला. मग तुम्हाला मतदानापासून रोखण्यात आलं का की तुम्ही मतदान करू शकत नाही? हा, म्हणजे ते एका बीएलओंच्या यादीमध्ये नाव आहे आणि इतर याद्यांमध्ये नाही आहे. त्यांनी आम्हाला म्हणजे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ज्या चौकटीत जसं असेल तसं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला करता येणार नाही. माझं पण मतदान नाही आहे इथं सरपंच असल्यावर मजरे हिंगोणा. एकूण किती लोकांना मतदान करू दिलं नाही त्यांनी? 35 लोक आणि बाकी जे 70 आहेत लोक प्रचंड संख्येने उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदानाला यायला लागलेत. आणि मतदानाला येताना त्यांच्याकडे बीएलओंनी वोटर स्लिप मतदानाला येण्यासाठी शासनाने सुद्धा एक उपक्रम राबवला होता की प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांनी वोटर स्लिप दिली होती. त्यानुसार सगळे मतदार या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेत. आणि जेव्हा मतदानासाठी मतदान कक्षात गेलेत त्यावेळेस केंद्राध्यक्षांनी त्यांना सांगितलं की तुमचं नाव डिलीट म्हणून आहे यादीत, तुम्हाला मतदान करता येणार नाही. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो, बाहेर येऊन बीएलओंना भेटलो, बीएलओंची यादी बघितली तर बीएलओंच्या यादीमध्ये ते डिलीट वगैरे असं काही नाही आहे. म्हणजे आमच्या ग्रामसभेने मान्यता दिलेली यादी यादीच्या जे या ठिकाणी अगोदर सुरुवातीला ग्रामसभेत त्याची मंजुरी होते किंवा त्याचे एक सुरुवातीला बीएलओ आम्हाला यादी दाखवतात ग्रामपंचायतीला किंवा गावाला, त्या यादीमध्ये आमचं नाव आहे आणि आजही त्यांच्याकडे नाव आहे. परंतु या ठिकाणी केंद्राध्यक्षाकडे असलेल्या यादीमध्ये नाव डिलीट म्हणून दाखवलेलं आलेलं आहे. असे जवळपास 35 लोकांचं नाव या ठिकाणी डिलीट म्हणून दाखवलं, जे 35 लोक या ठिकाणी येऊन गेलेत आणि आम्ही तशा पद्धतीने एक हरकत तक्रार अर्ज या ठिकाणी केंद्राध्यक्षांकडे दिलेला, त्यांची पोच घेतलेली आहे. तसेच जवळपास 70 नावं अशी आहेत की जे लोकांचे नावं यादीतूनच वगळण्यात आलेले आहेत आणि त्यात ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सरपंच अशा सगळ्यांचे नावं या ठिकाणी यादीतूनच वगळले. तर वगळले कोणत्या अधिकाऱ्याने वगळले किंवा वगळणाऱ्या त्या कर्मचाऱ्याचे नाव किंवा एखाद्या व्यक्तीने ते मोबाईलच्या ओटीपीच्या माध्यमातून वगळले असतील त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यात जे दोषी असतील याच्यावरती निवडणूक आयोगाने अतिशय कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे की जेणेकरून नवीन असं कोणी काम करणार नाही. आणि मतदानापासून आज आमच्या गावात जवळजवळ 105 ते 110 लोकांचा हक्क हा आज हिरावून घेतलेला आहे. आम्ही मतदान अधिकाऱ्यांना विनंती केली की नमुना नंबर 7 त्यांच्या आधार कार्ड, मतदान कार्ड वगैरे बघून तुम्ही त्यांना नमुना फॉर्म नंबर 17 भरून तुम्ही त्यांच्याकडनं मतदान करून घ्या. परंतु त्यांनी तशा पद्धतीने सेक्टर ऑफिसला त्यांनी ऑफिसरला त्यांनी विचारलं, तहसीलदार साहेबांना विचारलं, कलेक्टर साहेबांना विचारलं, परंतु त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी सांगितलं की यांना कोणत्याही परिस्थितीत डिलीट नाव असल्यामुळे मतदान करता येणार नाही आणि सारे लोक या ठिकाणी परत गेलेत. या ठिकाणी जे सगळे लोक उभे आहेत, पोलीस पाटील आहेत, पुष्पाताई त्यांचे सुद्धा मतदानापासून मुकलेले आहेत, स्वतः सरपंच या ठिकाणी मतदानापासून मुकलेले आहेत. त्यानंतर मी उपसरपंच, माझा भाऊ सुद्धा या ठिकाणी मतदानापासून मुकलेला आहे. साहेबराव छगन पाटील या ठिकाणी सदस्य ते मतदानापासून मुकलेले आहेत. त्यानंतर शानू आत्या ज्या आहेत भिल्ल समाजाच्या महिला आहेत त्या सुद्धा या ठिकाणी मतदानापासून सारे जण, लाशिंग विश्वनाथ पाटील हे सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचे या ठिकाणी विभाग प्रमुख आहेत, हे सुद्धा या ठिकाणी त्यांचं मतदानापासून ते या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत. तर या गावात जवळजवळ 100 ते 105 लोक या ठिकाणी यांनी मतदान करू शकले नाहीत. या शासनाचा किंवा निवडणूक आयोगाचा हा पूर्णतः एक गैरकारभार आहे आणि त्यांच्या भोंगळ कारभारामुळे आज आमच्या मजरे हिंगोणे गावातील मतदारांना हा फटका सोसावा लागतोय. कोणत्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भेट दिली का? आता सेक्टर ऑफिसर म्हणून निवडणूक अधिकारी या ठिकाणी आलेले होते. आम्ही ज्यावेळेस केंद्राध्यक्षांकडे तक्रार केली त्यानंतर त्यांनी सेक्टर अधिकारी जे होते त्यांना बोलवलं, त्यांनी या ठिकाणी भेट देऊन ते गेलेत. लोकनायक न्यूज